विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा, शहरामध्ये इजापूर गुहागर रोड, इजापूर गुहागर रोड ऐकून घे। जर शहरामध्ये एक तरी रस्त्याची रुंदी कमी केली ते आणि दुसरं जे मद्दा आहे ना ते रस्त्यांचा डिवायडर, डिवायडरची रुंदी कमी केली कशासाठी? त्यांचे शॉपिंग आणि नाना शिंदेचं बेकरी वाचवण्यासाठी। आणि त्यामुळे आज इथं वाहतुकीची कोंडी व्हायला लागलेली आहे। रस्ता अरुंद केला, डिवायडर नाही, रस्त्याची रुंदी पण कमी झाल्या आणि या दोघांचं वाचवण्यासाठी ती रस्त्याची रुंदी कमी केली, एक मुद्दा। दुसरा मुद्दा असं, मुचलीकडचा पूल जो आहे, हां पूल पूर्ण आहे पण केवळ शेजाऱ्याचे शेतकऱ्याच्या अडचणीनं तो रस्ता पुलावर नाही आणि कच्चा रस्ता असल्यामुळं तिथं पण ॲक्सिडेंट व्हायला लागले, तिकडेही लक्ष नाही आमदाराचं। गिरनारचा पूल आता किती दिवस चालू आहे, काम संपूर्ण सगळं संपलं आहे, थोडे कामं राहिले, गिरनारच्या पुलाकडे लक्ष नाही। त्याचं कुंभारीच्या पुलाजवळ थोडं काम तसंच राहिले, तिकडे लक्ष नाही। आणि ह्यांनी म्हटल्यासारखं पावसाचं पाणी आलेलं, पाण्याचं पूजन करते आणि ते पाणी तुकची बबलेश्वर साहेब म्हणते। तुकची बऱ्याच वेळा झाली चर्चा, तुम्ही लिहित नाही ते। तुकची बबलेश्वरची योजनाच महाराष्ट्र शासनाकडे नाही आहे, कर्नाटक शासनाकडे नाही, त्याला कसली मंजुरी नाही। मग हे पाणी कुठे येते? पावसात आलेलं पाणी तुकची बबलेश्वरचं सांगून संपूर्ण जत तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल करणारा हा आमदार आहे। जे प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल, गेली अडीच वर्षे, जवळजवळ तीन वर्षे संपत आलेत, विस्तारित म्हैसाळ योजनेबद्दल एक अक्षरही त्यानं बोललेलं नाही। आणि तालुका स्तरावर जी कामं व्हायला पाहिजेत ते कुठल्याही प्रकारची तालुका स्तरावरची कामं होत आहेत। आपलं बसस्थानक पाहिजे, बसस्थानक होत नाही, संकला पोलीस स्टेशन आहे तिकडे होत नाही, उमजीला नवीन पोलीस स्टेशनची इमारत मागं मंजूर झाली ते झाले, तिकडं लक्ष नाही। त्याचं हे तालुक्याचा विकासाचे जे कामं आहेत तिकडं आमदार काही बोलत नाही आणि उद्घाटनाला मात्र बोला असं अधिकाऱ्याला दम देऊन तिथं उद्घाटनाला कार्यक्रम करायचा प्रयत्न करते। वास्तविक पाहता प्रशासकीय कामकाज बंद करण्याचा अधिकार आमदार नाही, कुणालाही नाही चालू असलेलं काम, परंतु हे आमदार काटकरला धरून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला माझ्याशिवाय तुम्ही काम चालू करायचं नाही म्हणून आता सनमणीसारखी काही ठिकाणची कामं त्यांनी बंद करायला लावली। आणि प्रत्येक ठिकाणी जलजीवन मिशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्यात राज्य सरकारचा काही वाटा आहे, 40% वगैरे वाटा आहे, 50-60% सेंट्रलचं आहे आणि त्यात 10% लोकवर्गणी आहे। म्हणजे असं असताना ह्या आमदाराचा आत्ताच एवढा आहे की मला बोलल्याशिवाय तुम्ही कामं करायची नाहीत। आणि हे कसं ते केवळ टक्केवारीसाठी यांचा उद्योग चालू आहे, प्रत्येक ठिकाणी कामावरच्या क्वांटिटीला दम द्यायचं आणि टक्केवारी गोळा करायचं काम चालू आहे। ह्या जत तालुक्यामध्ये त्यांनी जे 25-15 ह्या हेडखाली जी कामं आणली, 4.5 कोटीची त्यांनी कामं आणलेली आहेत, मुरुमाची कामं 3-4 महिन्यामध्ये 25-15 खाली 4.5 कोटीची मुरुमाची कामं आहेत। त्या मुरुमाच्या कामामध्ये स्वतःही कामं करतात आणि जे कामं दिलेले आहेत ठराविक कॉन्ट्रॅक्टला दिले आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी वसूल करण्याचं काम आमदार करत आहे। आणि ठराविक लोकालाच ती कामं वाटली गेलेली आहेत। फेडरेशनच्या नियमाप्रमाणे 33% कामं मजूर सोसायटी, 33% कामं सुशिक्षित बेघराला आणि 33% कामं हे टेंडरनं द्यायला पाहिजे। हे कुठलाही नियम न पाहता ह्या मनमानी कारभार केल्यामुळं फेडरेशनची खाली दबाव घालणे आणि सिव्हिल कुठली कामं द्यायची ठरवतात
आणि हा सगळा घोळ आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी चालू केलेला आहे. टक्केवारीच्याच याच्यात इंटरेस्ट जास्त असल्यामुळं आज समाधान शिंदे स्वतःचं जे सी बी घेत आहे त्यांना, आणि ते जे सी बी समाधान शिंदे आमदार यांनी एकत्रितपणे सगळी कामं करायला लागले. त्यामुळे कुठले काम करताना माझ्याशिवाय काम करायचं नाही आणि कामं बंद पाडायची आणि टक्केवारीची वसुली करायची, टक्केवारी मान्य केलं की कामं चालू करायचा धंदा हे आमदाराचा त्या त्यांच्या सगळ्या बगलबच्च्याचा चालू आहे. आणि मगाशी प्रोटोकॉल वगैरे जी कामं ग्रामपंचायत आहेत त्याला प्रोटोकॉलचा काही संबंध नाही, जे शासकीय कामं असतात त्याला प्रोटोकॉलचा संबंध नाही. हे प्रोटोकॉल कुठलाच प्रोटोकॉल नाही बालगत नाही काय नाही. जर तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर वेळोवेळी पाण्याच्या बाबतीत टीका केली जाते, पण वास्तविकता माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी किती पाणी परिषद घेतली, किती वेळेला पाण्याच्यासाठी विधानसभामध्ये आपले प्रश्न उपस्थित केले हे आपल्याला माहीत आहे. खरं तर माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी 2 वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न विचारले, त्यातील एक पोलीसमधला विषय होता आणि दुसरा मटक्या विषय. त्यावेळेला हप्ता वाढवून घेण्यासाठी प्रश्न उपस्थित केलेले होते, पण त्याच्या दुसऱ्या पलीकडे बघता आमदार विक्रमदादा सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्यासाठी असेल, तुकची बबलेश्वरचं प्रकरण असेल किंवा इतर विकास कामासाठी असेल बऱ्याच वेळेला त्यांनी आपलं मत विधानसभामध्ये मांडलेलं आहे. खरं तर दुसरी गोष्ट म्हणजे जे उंची नसलेले जे काही माजी नगरसेवक आहेत त्यांनी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर टीका करायचा प्रयत्न केला. वास्तविकता त्यांची फाईल प्रांत ऑफिसला तडीपार म्हणून सद्यस्थितीत आहे. ते तडीपार उंची नसलेले तडीपार हे आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर टीका करतात ही कितपत माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांना पटते हे महत्वाचं आहे. तुपजी बबलेश्वर बाबतीत चर्चा करत असताना ज्यावेळेला गृहमंत्री अमित शहा इथं आपल्या आमदारकीसाठी आले होते त्यावेळेला आश्वासन दिलं होतं गृहमंत्री अमित शहा साहेबांनी की जर आमदार विलासराव जगताप साहेब निवडून आले आपली सत्ता आली तर तुपजी बबलेश्वरचं पाणी देऊ. त्यावेळेला तुम्ही त्या स्टेजवर उपस्थित होता आणि एक प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारला गेला की जत शहरासाठी विकासासाठी काही निधी विक्रमदादा सावंत यांनी दिलेला नाहीये. वास्तविकता मगाशी निलेश बामणींनी सांगितल्याप्रमाणे आपण गल्ली बोळात मध्ये जावा, प्रत्येकानं विचारावा, बोर्ड लागलेले आहेत, उद्घाटन होत आहेत, ज्यांनी त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे ते उद्घाटन करणारच, आपल्या पोटामध्ये पोटशोळ उठण्याचं कारण काय आहे. आपल्याकडे वास्तविक बघितला गेला तर जे मटका चालवणार आहेत आपल्याकडे आहेत, पत्त्याचे क्लब चालवणार आहेत ते आपल्याकडे आहेत, आपल्या बाजूला बसणारे वाढू तस्कर आहेत, हे पहिलं वास्तविकता तपासून घ्या. जी टीका आपण समाधान शिंदे यांच्यावर केली त्यांची जेसीबी म्हणून तुमचे डांबरचे प्लांट आहेत, तुम्ही कामं कॉन्ट्रॅक्टर तुमचे आहेत, तसं बघायला गेलं तर प्रकाशजी जंदाडे आहेत, उमेश सावंत आहे, त्याचबरोबर प्रमोद सावंत आहेत, हे तुम्ही महत्वाचं बघून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे एक विषय आताच समोर आला, प्रमोद सावंत हे पत्रकार आहेत की काही पत्रकारांनी सुद्धा जाणून घ्यायला पाहिजेत, कारण त्यांचा प्लॉट सुद्धा इथं आपल्या पत्रकार कॉलनीमध्ये आहे, याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. आणि मगाशी निलेश पांडेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बुद्धीची कुठेतरी